वेलकम टू रश्मीज रसोई। वेगळ्या पद्धतीने हे चीज ऑमलेट ब्रेड टोस्ट तुम्हाला पण बनवायचे आहेत का, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। चीज ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी आपण ह्या चीजच्या स्लाईस घेतल्यात, ब्रेडच्या स्लाईस, 3 अंडी, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो, कोथिंबीर यूज करणार आहोत, चवीप्रमाणे मीठ, चिली फ्लेक्स घेतलेत, काळी मिरी पावडर घेतली आहे आणि हिरवी शिमला मिरची यूज करणार आहोत। नंतर तव्याला किंवा ब्रेडला कोट करण्यासाठी आपण हे बटर यूज करणार आहोत। एक एक करून 3 अंडी आपण ह्या बोलमध्ये फोडून घेणार आहोत। आता अंडी फेटून घेऊया आपण। अंडं फेटून झालं का एक एक करून हे इन्ग्रेडियंट्स आपण ऍड करणार आहोत। चिली फ्लेक्स तुमच्या तिखटीच्या आवडीप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता। 1/2 चमचा काळी मिरी पूड, अगदी 1/2 चमचाच मीठ घेतलं आहे मी। नंतर बारीक चिरलेला कांदा ऍड करूया, बारीक चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची, तुम्ही येल्लो आणि रेड पेपर देखील यूज करू शकता, कोथिंबीर ऍड करते। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जसं आपण ऑमलेटसाठी करतो ना सेम तसंच। अंड्याचं मिक्सचर रेडी झाल्यावर ह्या ब्रेडला आपण असं मधनं कट करून घेऊया, तुम्ही सुरीनी देखील कट करू शकता। व्यवस्थित मधला पार्ट आपला निघेल असं कट करायचं आहे। हे बघा, असेच मी सर्व ब्रेडचे स्लाइस कट करून घेते। हे बघा, सर्व इन्ग्रेडियंट्स आपले रेडी आहेत। आता एग, ब्रेड, चीज ऑमलेट बनवायला आपण सुरुवात करूया। गॅसवर आपण एक पॅन किंवा नॉनस्टिकचा तवा ठेवायचा आहे, ह्याला बटरनी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे। आता ह्यात कट केलेले हे ब्रेडचे 2 स्लाइस मी ऍड करते याच्यात। नंतर हे जे आपण अंड्याचं मिक्सचर केलेलं ऑमलेटसारखं ते ऍड करूया। अंड्याचं बॅटर ऍड केल्यानंतर ही चीज स्लाइस आपण ह्याच्यावर प्लेस करणार आहोत। पुन्हा ह्याच्यावर थोडंसं आपण हे अंड्याचं बॅटर ऍड करूया। आता हे जे आपण कट केलेले ब्रेडचे स्लाइस होते ते त्याच्यावर ठेवणार आहोत आणि आता ह्याच्यावर ह्या ब्रेडला पण मी ह्या अंड्याच्या बॅटरनी कव्हर करून घेते। कव्हर करून झालं की अगदी हे वरचं बॅटर थोडं ड्राय होईपर्यंत आपण वाट बघूया। हे बघा, अंडं ह्याच्यावर स्प्रेड करून झालं की ह्याच्यावर थोडंसं आपण बटर असं स्प्रेड करूया आणि आता झाकण देऊन 1-2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर ह्याला आपण वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेत, झाकण काढून घेऊया आपण आणि आता हे मी पलटून घेणार आहे। पलटून झालं की आणखीन 1-2 मिनिटांसाठी मागची बाजू पण आपण रेडी करून घेऊया। आणखीन 1-1.5 मिनिटं झाले, तुम्हाला मी हा पलटून दाखवते। हे बघा, सुंदर असं आपलं चीज ब्रेड ऑमलेट टोस्ट रेडी झालंय। आता हे दोन्ही मी काढून घेते प्लेटमध्ये आणि उरलेला जो एक चीज टोस्ट आहे तो आपण बनवून घेऊया। एक एक करून सर्व चीज ब्रेड ऑमलेट टोस्ट आपले रेडी झालेत। आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने आपलं हे चीज
ऑमलेट ब्रेड टोस्ट रेडी झाले. तुम्हाला पण जर मी बनवलेली ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. जर तुम्हाला माझ्या ह्या सर्व रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.